नमस्कार, आमच्या स्वप्नील जाधव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही तुमच्या समोर इयत्ता दुसरी विषय मराठीचा चौथा धडा चतुर हिराबाई या धड्यावरील संपूर्ण स्वाध्याय घेऊन आलेलो आहोत। शब्दार्थ अधो असणे म्हणजे काहीतरी इजा होऊन आंधळेपण येणे। चतुर असणे याचा अर्थ होतो हुशार असणे। प्रश्न पहिला, माणिक झोपेतून केव्हा जागा झाला? उत्तर, माणिक झोपेतून पहाटे जागा झाला। प्रश्न दुसरा, माणिकने बाहेर पाहिल्यावर त्याला काय दिसले? उत्तर, माणिकने बाहेर पाहिल्यावर त्याला दोन बैलांपैकी एकच बैल दिसला। प्रश्न तिसरा, माणिकने कोणाला हाक मारली? उत्तर, माणिकने बायकोला हाक मारली। प्रश्न चौथा, माणिक व त्याची बायको बैल शोधायला कुठे गेले? उत्तर, माणिक व त्याची बायको बैल शोधायला बैल बाजारात गेले। प्रश्न पाचवा, बैल बाजारात हिराबाई काय ओरडली? उत्तर, अहो हा पहा आपला बैल, चोर सापडला, अशी हिराबाई ओरडली। प्रश्न सहावा, हिराबाई कशी होती? उत्तर, हिराबाई चतुर होती। प्रश्न सातवा, चोराला पकडण्यासाठी हिराबाईने काय युक्ती केली? उत्तर, हिराबाईने बैलाचे डोळे बंद करून चोराला बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते विचारले। प्रश्न आठवा, चोराने काय उत्तर दिले? उत्तर, चोराने घाबरून बैलाचा अगोदर उजवा मग डावा डोळा अधू आहे असे सांगितले। प्रश्न नववा, हिराबाईने चोराला कसे पकडून दिले? उत्तर, बैलाचा कोणताच डोळा अधू नाही हे लोकांच्या लक्षात आल्यावर मोठ्या चतुराईने हिराबाईने चोराला पकडून दिले। प्रश्न दहावा, चोराला कोण घेऊन गेले? उत्तर, चोराला पोलीस घेऊन गेले। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। धन्यवाद।